विद्यार्थी मित्रांनो याआधी आपण जनरल सायन्स या विषयामध्ये चार युनिट अभ्यासलेले आहेत आज आपण पाचवा युनिट अभ्यासणार आहोत युनिटचं नाव आहे इन्साइट द ॲटम बघा इन्साइट द ॲटम यापूर्वी मागील ययतेमध्ये आपण ॲटम म्हणजे काय आणि ॲटमची व्याख्या अभ्यासलेली आहे त्या अनुषंगाने या यतीमध्ये त्या पुढील भाग आपण अभ्यास अभ्यासणार आहोत ठीक आहे सुरुवातीलाच दिलेलं आहे कॅन यू रिकॉल म्हणजे तुम्ही आठवू शकता का बघा पहिला प्रश्न आहे व्हॉट इज मिड बाय मॅटर मॅटर म्हणजे काय याविषयीसुद्धा आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहे पदार्थ बरोबर आहे आता व्हॉट इज ॲन ॲटम ॲटम म्हणजे काय तर जो पदार्थ आहे त्या पदार्थाचा सर्वात लहान कण म्हणजेच ॲटम बरोबर आहे आणि व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर मग मॅटरचा सर्वात लहान जो काही घटक आहे तो कोणता आहे आता ह्या विषयी आपण अभ्यासलेला असल्याकारणाने याचं उत्तर तुम्हाला अगदी सहजपणे दे देता यायला पाहिजे मागील इयतेमध्ये आपण तो अभ्यासलेला आहे तिन्ही प्रश्न त्यावरच आधारित असलेले आहेत याविषयीच आपल्याला पुढील पॅसेजमध्ये किंवा या समोरच्या टॉपिकमध्ये आपल्याला ते पाहायचं आहे की मॅटरचा स म्हणजेच पदार्थाचा सर्वात लहान कण काय आहे मॉलिक्यूल म्हणजे काय आणि अणू म्हणजे काय ठीक आहे बघा वी हॅव सीन दॅट मॅटर इज मेड ऑफ मॉलिक्यूल्स आपण हे अभ्यासलेलं आहे की जो पदार्थ आहे मॅटर म्हणजे पदार्थ कोणताही पदार्थ जो आहे तो मॉलिक्युल्सपासून बनलेला आहे मॉलिक्युल्स आर फॉर्म फ्रॉम ॲटम्स आणि मोलिक्युल्स कशापासून बनलेले आहेत तर मॉलिक्यूल्स हे ॲटम म्हणजेच अणूपासून बनलेले आहे इफेक्टिव्हली अँड ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर आत्ताच प्रश्न आपण पाहिला की व्हॉट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर याचं उत्तर बघा इथे दिलेलं आहे इफेक्टिव्हली म्हणजे आपल्याला आप आणखी प्रभावपूर्ण जर सांगायचं झालंच तर ॲटम म्हणजे काय तर अणू म्हणजे काय द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर पदार्थाचा लहान कण जो आहे त्याला आपण ॲटम असं म्हणतो atom आयटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन which विच रिटेन इट्स केमिकल आयडेंटिटी इन ऑल द फिजिकल अँड केमिकल चेंजेस अणू म्हणजे काय तर पदार्थाचा असा सर्वात लहान कण किंवा लहानात लहान कण जो म मूलद्रव्याचा सर्वात लहान लहानात लहान कण जो त्याची रासायनिक गुणधर्म सोबतच भौतिक गुणधर्म जशांच्या तसे ठेवतो ज्यावेळेला त्यावर रासायनिक प्रक्रिया घडून येते ठीक आहे म्हणजे रासायनिक प्रक्रिया घडून आल्यानंतरही मूलद्रव्याचा सर्वात लहानात लहान कण जो आहे तो त्याची मूल मूलभूत जे काही गुणधर्म आहे तो बदलत नाही असा त्याचा अर्थ होतो किंवा या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी व्याख्या सांगायची झालीच तर द ॲटम ॲन ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अॅन एलिमेंट दॅट कॅन टेक पार्ट इन एनी केमिकल रिॲक्शन म्हणजे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभाग घेणारा मूलद्रव्याचा लहानात लहान कण त्याला आपण ॲटम असं म्हणतो ही व्याख्या ॲटमची आहे आता या ठिकाणी खाली टेबल पाच पॉईंट एक दिलेला आहे फाईव्ह पॉईंट वन दिलेला आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे शोज नेम्स अँड फॉर्म्युली ऑफ सम सबस्टन्सेस नेम्स ऑफ सबस्टन्सेस दिलेले आहे बघा जसे या ठिकाणी नेम्स ऑफ ने सबस्टन्सेस आहे आता हे महत्त्वाचं या ठिकाणी हेच आहे आता तुम्हाला परीक्षेमध्ये शक्यतोवर हा टेबल येणार आहे इथे टेबल जो दिलेला आहे याकडे जास्त तुम्ही फोकस करा रॅदर दॅन हा कम्प्लीट टेबल जो आहे हाही महत्त्वाचाच आहे तुम्हाला हे स्वतःहून जर तुम्ही विचार केला तर यावर आपल्याला आधारित प्रश्नांची उत्तरं देता येईल किंवा टीक कोणा ठिकाणी करायचं आहे हे तुम्हाला करायचं आहे पण तुम्हाला मी हे सांगेल की या चार्टमधलं हा हे दोन जे कॉलम आहेत ते महत्त्वाचे आहे कारण यावर आधारित प्रश्न विचारले जातात जसं वॉटरचा फॉर्म्युला काय आहे किंवा ऑक्सिजनचा फॉर्म्युला किंवा मिथेनचा फॉर्म्युला काय आहे सर्वात जास्त वेळा प्रश्न विचारण्यात येणारा हा प्रश्न आहे मिथेनचा फॉर्म्युला काय आहे तर मिथेनचा फॉर्म्युला फोर वाचताना यालासुद्धा पाठ करून घ्यायचं आहे हे टेबल तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचं आहे की अशाच पद्धतीने दोन कॉलम करून वॉटरचा फॉर्म्युला एच टू ऑक्सिजनचा फॉर्म्युला ओ टू हेलियम एच ई हायड्रोजन एच टू अमोनियाचा एन एच थ्री नायट्रोजन हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे नायट्रोजनचा एन टू मिथेन सी एच फोर ॲरगॉन ए आर निऑनचा एन ई आणि क्लोरीनचा सी एल टू अशा पद्धतीने हे दोन्ही पण फॉर्म फॉर्म्युले तुम्ही टेबल सबस्टन्सेस आणि फॉर्म्युला पाठ करून घ्या तर याचं आपल्याला सविस्तरपणे पाहता येईल की वॉटर जो आहे त्याचा फॉर्म्युला एच टू आहे आणि स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्सेस काय आहे तर तो मोलिक्यूल आपल्याला म्हणता येईल आता हे एच टू हे जे आहे तो मोलिक्यूलच आहे ठीक आहे वॉटर मोलिक्यूल आपण म्हणतो आणि त्यानंतर जे काही ॲटमचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला पाहाल पाहता येतात जसं वॉटरचे आपल्याला तीन प्रकार पाहता येतात म्हणजे गॅसियस फॉर्ममध्ये वेपर असते आणि सॉलिड फॉर्ममध्ये आईस असतो ठीक आहे आणि वॉटर इज अ त्याचा प्रकार कोणता तर तो कंपाऊंडसुद्धा कंपाऊंड फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला पाहाय पाहायला मिळतो त्याचप्रमाणे ऑक्सिजन हिलियम याचेसुद्धा आपल्याला अशा टिक मार्क्स करता येतील ते तुम्ही वैयक्तिक लेवलला नोटबुकमध्ये हा पूर्ण चार्ट न काढता माझं म्हणणं तरी हे राहील पुस्तकामध्ये तुम्ही ज्या उरलेल्या टीक आहेत त्या करा आणि नोटबुकमध्ये हे नोटबुक नोट ह्या दोन जे कॉलम आहेत त्यालाच नोट डाऊन करा आणि त्याला पाठसुद्धा करा ठीक आहे हे झालं टाईप्स ऑफ सबस्टन्सेस बघा वी हॅव लर्न इन द अर्लियर स्टँडर्ड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मोस्ट ऑफ द सबस्टन्सेस आर मॉलिक्युल्स या आधीच्या यतीमध्ये आपण शिकलेलो आहे की स्मॉलेस्ट पार्टिकल जे आहेत या आधीच्या यतीमध्ये आपण शिकलेलो आहे की बरेचसे असे पदार्थ आहेत की ज्यांचे सर्वात लहान कण जे आहेत ते hmm. मॉलिक्युल्स असतात आता पदार्थाचा लहानात लहान कण म्हणजे ॲटम आहे पाहिलं पण प्रत्येक वेळेला तसं शक्य नसतं तर पदार्थाचे लहानात लहान कण मोलिक्युल्ससुद्धा असतात मॉलिक्युल्स ऑफ द फ्यू सबस्टन्सेस कंटेन ओनली वन ॲटम काही पदार्थांचे जे काही मॉलिक्युल्स आहे त्यामध्ये फक्त एकच ॲटम असल्याकारण त्याला एका ॲटमपासून एक बनलेला आहे असं आपण त्याला म्हणतो मॉलिक्युल्स आर फॉर्म बाय केमिकल ऑफ कॉम्बिनेशन ऑफ टू ऑफ uh, ॲटम्स मॉलिक्यूल कशाचे बनलेले असतात तर ते रासायनिक अभिक्रियेद्वारे ॲटमची जी काही रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याद्वारे कॉम्बिनेशन प्रक्रियेद्वारे ते एकत्रित येतात फ्रॉम धीस यावरून आपल्याला लक्षात येते वी अंडरस्टँड दॅट द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट टेकिंग पार्ट इन केमिकल कॉम्बिनेशन इज अॅन ॲटम रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभाग घेणारा पदार्थाचा लहान लहान कण हा ॲटम असतो हे आपल्याला यावरून समजते द कन्सेप्ट ऑफ ॲटम इज मोर दॅन ट्वेंटी फाईव्ह हंड्रेड इयर्स ओल्ड जवळपास हा जो काही ॲटमचा जो कन्सेप्ट आहे हा जवळपास पंचवीसशे वर्षा आधीचा आहे हाऊ इट वॉज फॉरगॉटन इन द कोर्स ऑफ टाईम परंतु वेळेच्या uh, मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्यावर संशोधन करण्यात नाही आलं किंवा खूप कालावधी हो त्यामध्ये पडला गॅप पडला आणि त्यामुळे त्यावर संशोधन झालं नाही त्यामुळे ती कन्सेप्टच विसरल्या गेलेली होती इन द मॉडर्न टाईम्स परंतु आधुनिक युगामध्ये काय झालं सायंटिस्ट ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट्स एक्सप्लेन द नेचर ऑफ ॲटम ॲज वेल ॲज द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम तर वेगवेगळे प्रयोगांद्वारे आधुनिक वि वैज्ञानिकांनी ते इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ॲटम अनुचं जे अंतरंग आहे त्यावर अभ्यास केला आणि वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे ते सिद्ध केलं इट्स स्टार्टेड विथ डाल्टन सॅटमिक थेअरी त्याची सुरुवात आधुनिक ते जे काही अणुती शोध आहे त्याची सुरुवात डाल्टन यांच्या प्रयोगापासून होते ॲक्च्युली डा डाल्टनच्याही आधी प्राचीन भारतामध्ये जे काही वैज्ञानिक होते त्यांनीसुद्धा त्याच अणुच्याबद्दल शोध लावलेला आहे त्याच्याबद्दल आपण या टेबलमध्ये दिलेलं आहे ते माहिती अभ्यासू बघा डू यू नो तुम्हाला माहिती आहे का इंडियन फिलॉसॉफर कनाद म्हणजे ॲक्च्युली यांचं नाव महर्षी कणाद असं आपण त्यांना म्हणतो महर्षी कणाद सहाव्या शतकामध्ये म्हणजे सिक्स्थ सेंच्युरी बिफ बिफोर क्रिस्ट बीस म्हणजे बिफोर क्रिस्त ठीक आहे स्टेटेड दॅट त्यांनी काय सांगितलं देअर इज अ लिमिट टू डिवाईड मॅटर इन स्मॉल पार्टिकल्स मॅटरला म्हणजे पदार्थाला छोट्या छोट्या कणांमध्ये विभागण्याची एक मर्यादा आहे असं त्यांनी सांगितलं द इंडिव्हिजिबल पार्टिकल्स इंडिव्हिजिबल म्हणजे ज्याला विभागल्या जाऊ शकत नाही असा पार्टिकल असे कण जे आहे दॅट कॉन्स्टिट्यूट मॅटर वी आर नेम्ड बाय कणाद मुनी हॅज परमाणू कणाद महर्षींनी त्याचं नाव जे पदार्थाचा असा लहानात लहान कण जो विभागला जाऊ शकत नाही अशा लहानात लहान कणाला परमाणू असं म्हटलं परमाणूचा आपण जर शब्द फोट केली तर मिलिंग मिनिंग द स्मॉलेस्ट पार्टिकल त्याचा अर्थ लहानात लहान कण असा होतो तर परमाणूचा जर आपण शब्दभेद केला तर काय होतो परम अणु परम म्हणजे खूप जास्त अणु म्हणजे अणु ठीक आहे जो सर्वात लहान आहे आकाराने त्याला परमाणू असं महर्षी कणाद यांनी म्हटलं कणाद मुनीसुद्धा म्हणतात त्यांना ही आल्सो स्टेटेड दॅट त्यांनी काय सांगितलं की परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल परमाणूला भेद करू शकत नाही विभेद असा अभेद्य असा तो असतो त्याला आपण कट करू शकत नाही याचा असा अर्थ होतो हे पर महर्षी कणाद यांनी सांगितलं त्यासोबतच ग्रीक फिलॉसॉफर होते त्यांचं नाव होतं डेमोक्रिटस पाचव्या शतकामध्ये फिफ्थ सेंच्युरी बिफोर क्रिस्ट स्टेटेड दॅट मॅटर इज मेड ऑफ स्मॉल पार्टिकल्स पदार्थाचं लहान कण त्यांनीसुद्धा हेच सांगितलं की पदार्थ हा लहानात लहान कणांपासून बनलेला आहे अँड दीज कॅन नॉट बी डिवाईड त्यांना आपण डिवाईड करू शकत नाही हे सुद्धा त्यांनी सांगितलं द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर वॉज नेम बाय डेमोक्रेटस ॲज ॲटम डेमोक्रेटस यांनी त्या सर्वात प्रथम नाव दिलं तो प पदार्थाचा जो लहानात लहान कण आहे त्याला ॲटम ॲक्च्युली ॲटम हे नाव नाव न देता त्यांना इन ग्रीक लँग्वेज ॲटमोस मीन्स द वन विच कॅन नॉट बी कट ॲटमोसचा अर्थ ग्रीक भाषेमध्ये जो कापल्या जाऊ शकत नाही असा होतो म्हणून त्याचं नाव ॲटम असं पडलं ठीक आहे तर ॲटम म्हणजे अणू होतो हे आपल्याला आत्ता माहीत आहे परंतु ॲटम म्हणजे अर्थात ग्रीक भाषेमध्ये म्हटलं जात होतं की जो कापल्या जाऊ शकत नाही जो पार्टिकल पदार्थाचा लहानात लहान कण जो कापल्या जाऊ शकत नाही डिवाईड होऊ शकत नाही दोन भागांमध्ये विभाजन होऊ शकत नाही अशा कणाला अणू असं म्हणतात ॲटम असं म्हणतात असं डेमोक्रिटस नावाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं आतापर्यंत आपण काही पाहिलं की ॲटम जो पदार्थाचा जो लहानात लहान कण आहे त्याला ॲटम म्हणतात पंचवीसशे वर्षाच्या आधी याचा शोध लागलेला होता त्यानंतर महर्षी कणाद यांनी सहाव्या शतकाच्या मध्ये पदार्थाचा लहानात लहान करून त्याला परमाणू म्हटलं होतं ग्रीक फिलॉसॉफर जे डेमोक्रेटस होते त्यांनी त्याला नाव दिलं पहिल्यांदा ॲटमोज म्हणजेच ॲटम आणि ॲटोमोसचा अर्थ होतो की विच वन विच कॅन नॉट बी कट हे आतापर्यंत आपण अभ्यासलं तर डाल्टनची ॲटमिक थिअरी जी आहे ती आपल्याला पुढच्या पाठामध्ये पाहता येईल एक माझ्या लक्षात आलेलं आहे की मी खूप मोठे मोठे व्हिडिओ टाकतो आहे जवळपास एका तासाचा एक, एक व्हिडिओ बनतो एक पूर्ण युनिट टाकण्याचा माझा प्रयत्न असतो परंतु पूर्ण व्हिडिओ फार कमी लोकं पाहतात किंवा अभ्यासतात तर त्यामुळे जरा मला वाईट वाटलेलं आहे परंतु तुम्ही प्रयत्न करा की पूर्णतः व्हिडिओ पाहण्याचा त्यामुळे काय होईल कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढील भाग अभ्यासणार आहोत डाल्टन सायटॉमिक थिअरी कृपया ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नाही केलेलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईकच्या बटनावर जर क्लिक केलं तर मला आनंदच होईल जर नसेल आवडला तर वेगळी गोष्ट आहे परंतु ह्या माझ्या प्रयत्नांना तुम्ही लाईक देत चला ठीक आहे तर भेटूया डाल्टन्स ॲटोमिक थिअरीच्या व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये ठीक आहे संपूर्ण व्हिडिओ पहा आणि समजून घ्या ठीक आहे थँक्यू